हॅलो, मी दीपक मुंबर बोलतो सर. बोला ना. आम्ही बँकेत आलो, इथं हे मॅनेजर आहेत वाचलेले. कोणतेच मॅनेजर? नाव काय मॅनेजरचं? बोला, नाव काय सांगा तुम्ही. हॅलो. हा हॅलो. हा बोला ना सर. नाव काय तुमचं? प्रदीप वाकडे. प्रदीप वाकडे. मेन कोण आहेत बँकेचे? इथं मेन चेअरमन ढगे सर, इथं मेन चेअरमन आणि जे व्यवस्थापक आहेत ते रजेवर आहेत सध्या. डगे सर कुठले? ते मनोरचे आहेत, माजलगावकर. मनोर मनोर माजलगावकर. मनोर. हो बर, काय बँकेत पैसे कधी नात? काय सध्या काय सांगू शकत नाही सर. आता मी कारण मी पात्र नाही, तर कर्मचारी यायलो इथं. नाही नाही, पण काय काय कारण काय पैसे? काय आता हे जे डिपॉझिटरच देतो देतोच म्हणते सगळे कॅश थोडं सखे झालेले, वांदा झालेले. कसं काय वांदा झाले? काय झाले नेमकं? बँकेचा प्रॉब्लेम काय? तिथे सांगा मला. काय असं एवढं काय क्लिअर माहित नाही सर आपल्या. पण अहो, तुम्ही तिथे वाचता म्हणल्यास तुम्हाला माहित नाही तर कशाला आहे घालाय बसता मग तुम्ही तिथं? हा, तुम्ही कशाला बसता तिथं? तुम्हाला माहित नाही म्हणल्यास मग बंद करून हिंडा ना तिकडे बोंबलत. मी तर काय आता काय बोलू सांगू. आता मला मला कारण सांगा ना, तुम्ही बँकेचे पैसे का देत नाहीत? नेमकं काय कारण आहे? मी सांगितलं की प्रॉब्लेम सांगितलं, कॅशचा प्रॉब्लेम आहे. अरे भैया, कॅशचा प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम काय नेमकं? कॅश नाही उपलब्ध. अहो, कॅश नाही तर काय केली लोकांची कॅश तुम्ही? जे आपलं जे काही ठेवीच डिपॉझिट आपलं ठेवलेलं होतं, जे काय बॅकअप डाटा आपला, ते अचानक काही बँक बंद झाल्यामुळं आपलं डिपॉझिट कस्टमरनं लगेच काढून घेतले. बॅकअप डाटा जेवढा होता आपला तेवढा बॅकअप डाटा गेला सगळाच. जे काय होता आपल्याकडे होतं ते वाटलं सगळं लोनच्या ह्याच्यामध्ये. बरं, आता लोकांच्या पैशांचं करायचं काय? ते ढगे सर म्हणतात सगळे जे काय पैसे येतील आता रिकव्हरी मधून त्याच्यातून देऊ म्हणतात, असं बोलायले ते. होय. कुठं कुठं ब्रँच आहे तुमच्या? आमचे पाथरीला आहे, सोनपेठला आहे, मानवतला आहे, आष्टीला आहे, धोंडराई. या सगळ्या सगळ्या बँकेचे चेअरमन मेन तीच आहेत ना ढगे? हो. मग काय असं लोकांचं नुकसान आहे ना? आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे लागणार आहेत, तुम्ही असं काय करताय? लोकांनी भरोशाने पैसे टाकले. काय करा सांगा तुम्ही आता आम्हाला. काय करावं म्हणजे? तुम्ही बसू नका ना तिथं. तुम्ही जर एखाद्या बसला तिथं जर काय कोण आलं गेलं काय केलं काय कोणी जेवायचं काय केलं, तुम्ही जिम्मेदार राहता ना त्याला? ते तर आहेच. आता काय करा, फोन आता फोन जे कस्टमर येईल आम्ही त्यांच्याशी बोलणं करून द्यायल. डगे सर कुठे? डगे सर कुठे भेटतील सर? डगे सर आता सध्या हेड ऑफिसलाच येतो माझ्या. त्यांच्या समोरच बोललो मी त्या कर्मचाऱ्याला, ते म्हणले वापस रिटर्न फोन करायला सांगतो म्हणले तुम्हाला, त्यांच्याशी बोलणं करून देतो त्यांचं मी. असं का? ते बघा लवकरात लवकर काय आहे ते विषय, कारण की मी जर परत मग डोक्यात घेतलं तर पुन्हा म्हणणं का असं झालं मग काय? आम्ही काय सर कर्मचारी आम्हाला काय नाही. त्या डगेला सांगा त्याला आई घाल म्हणा, लोकांचे पैसे दे म्हणा. बँक बिंक तिकडे काय असेल बघ म्हणा, लोकांचं नुकसान करू. तुमच्या माघारी साहेब आम्ही तेच बोललो त्यांना. पैसे दे म्हणा, नाही तर नागवाकडून रस्त्यावर मारीन म्हणा. नाटक केले तर लोकांचे पैसे घेऊन असे डिपॉझिट गेलं काय गेलं भिकार धंदी लावली काय म्हणा तू? हा बरोबर, नाटक करू नको म्हणा त्याला. चालतंय, त्यांना बोला, त्यांना मी त्यांच्या संपर्क करून देतो. तुझी आई घाल म्हणा लवकर, माय घाल पैसे दे म्हणा लवकर लोकांचे. चालतंय सर. हा, नाही तर भिंड धिंड काढीन रस्त्यातून. चल चल बोला त्यांना. त्यांना फोन लावला तर रिशो करीत नाहीत सर ते. चालतं, तुमचे डिटेल्स पाठवून द्या माझ्या मोबाईल वरती. पाठवतो. त्यांचा अधिकारच नाही ना आपले पैसे असल्यानंतर तुम्ही काय तिथं काय त्यांना दान केले नाहीत ना पैसे? मारून दिवसभर बसू बसू यायलो. तुम्ही पैसे कशासाठी टाकले त्याच्यामध्ये? मुलीच्या लग्नासाठी. 28 तारीख आहे लग्नाची. लग्नाची 28 तारीख आहे. तुमचं घर कशावर आहे? शेतावर आहे? नाही, ह्याच्यावर मजुरीवर केलेच. मजुरीवर? हा, मग शेतापेक्षा बी बिकट परिस्थिती मजुरी म्हणल्या. आता ते लेकराला द्यायचं हे भांडे हे पैसे नाहीत सर माझं. ह्यांना रस्त्यावरती नाग करून हाणलं पाहिजे ह्या माधुर शोधायला. पैसे लोकांचे पाठव तुम्ही. हा, तुमचे सगळे एफडी वेफडी काय असेल पेपर सगळे पाठवा. हो, ते बघतो आहे घालायला काय करायचं. हो, ते माजलगावचे फोटो पाठवायचे का? माजलगावची बँक आहे बघा, ती सुंदरराव शेळके महाजनच्या समोर आहे बँक. चल पाठवा पाठवा, मला डिटेल्स पाठवा. बर, टेन्शन घेऊ नका, काढून देऊ आपण पैसे. हा, हो, टायगर ग्रुप नेहमी तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्याकडे जाऊ आपण. हा, जाऊ आपण, जाऊ. मी फोन लावतो तुम्हाला, तुम्ही या. हा, हो. किती वाजता आता मी फोन केलास? लगेच 2 मिनिट. इथं दुकान आहे माझं लगेच. माजलगावला? माजलगावला. माजलगावला घंटा लागेल इथून सर. मी फोन करतो तुम्हाला. हा, हो, घंटा तिथं तुमच्या जवळ. चालतंय सर, फोन लावतो. काळजी घेऊ नका, काळजी करू नका, बघू काय असं. हो, हो सर.
ठीक.